आंतरराष्ट्रीय कायदा बनवण्याचा तो थोडासा आपण समजून घेतला पाहिजे. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की भारतात जे कायदे होतात ते भारतातल्या प्रत्येक नागरिकावर बंधनकारक आहेत, मात्र आंतरराष्ट्रीय कायदा हा असा कायदा आहे जो देशांवर बंधनकारक आहे. आणि आपण जे कायम रूल ऑफ लॉ म्हणतो, कायद्याचं राज्य म्हणतो, की कायद्याच्या राज्याचं राज्य जसं भारतात आहे किंवा असलं पाहिजे आणि जगात प्रत्येक देशात आहे असलं पाहिजे, तसंच सगळे देश जेव्हा एकत्र राहतात तेव्हा त्यांच्यावर सुद्धा कायद्याचं राज्य असलं पाहिजे. एक लॅटिन फ्रेज आहे, ती मी माझ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या भाषणातही वापरली, ती म्हणते उबी सोसायटस इबी जस. आणि ते लॅटिनचा अर्थ असा आहे की जिथे जिथे समाज आहे तिथे तिथे कायदा असलाच पाहिजे. आणि आंतरराष्ट्रीय समाज हा आंतरराष्ट्रीय समाज आहे, आपला एक समाज आहे, त्यालाही कायदा असलाच पाहिजे. पण तो कायदा आपल्यासारखा बनत नाही. आपल्याकडे कसं आहे की संसदेत शिवाजीराव बसतात, कायदा पास करतात, आपल्याला मान्य करावा लागतो. पण आंतरराष्ट्रीय कायद्याची पद्धत अशी आहे की आंतरराष्ट्रीय कायदा हे देश स्वतः बनवतात.